एक मिनट, निलेश लंगे आपल्या सोबत आहेत. मंत्रालयासाठी काही काळ थोडासा कठीण ठरला. एक व्यक्ती आत्महत्येसाठी मंत्रालयाच्या गेटवर पोहोचले होते. गदारोळ पाहत निलेश लंगे आमदार आहेत ज्यांनी मध्यस्थी केली. आमदार साहेब काय सांगाल, प्रकार काय झाला? आम्ही मंत्रालयातले आमचे काम उरकून खाली येत असताना तर आम्हाला त्यावेळेस कळलं की वर काही युवक त्या ठिकाणी वर. त्याच वेळेस मी स्वतः पळत गेलो. माझ्याबरोबर काही पोलीस अधिकारी होते आणि पळत गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस शेवटच्या मजल्यावर गेलो आणि त्या युवकांशी आम्ही आवाज दिला का आवाज दिला. आम्ही त्यांना आवाज दिल्यानंतर सांगितलं, अरे तुम्ही का आत्महत्या करता? ते म्हणले, जर तुम्ही दोन पावलं जरी पुढं आले तर आम्ही त्या ठिकाणी कठाडावरून उडी टाकून आम्ही आमचा जीव देऊ. त्यावेळेस काही संबंधित लोकांनी माझा फोन दिला, कारण अंतर जास्त असल्यामुळे त्यांना लक्षात आलं नाही का निलेश लंगे आपल्याशी संवाद साधतोय. त्यावेळेस माझा फोन दिल्यानंतर त्यांना मी सांगितलं, मी निलेश लंगे बोलतोय. ते म्हणले, फक्त तुम्ही पुढं या म्हणले. आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि जर कुणी आमच्या समोर पुढं अधिकारी जर आले तर आम्ही कठाडा उडी टाकू. त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना जरा समजूत घातली आणि काही अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळेस ज्या संबंधित डिपार्टमेंटशी त्यांचं काम होतं त्या संबंधित डिपार्टमेंट मला लंगे साहेब एक स्पष्ट सांगा, खडसे म्हणून एक अधिकारी होते.